सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणी त्रुभावदार पोशाखाने. पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजमाचे मॅन्युफॅक्चरर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध. इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट, ग्राहकाचा आनंद हेच समाधान. शहापूर ते कोरोची या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली. या रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरणाची मागणीसह आवश्यक सुविधा व न्यायहक्क संदर्भात युवा सेना यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगलेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. या संदर्भात लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. निवेदनात शहापूर ते कोरोचे हा वर्दळीचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, त्यामुळे वाहनधारकासह पादचाऱ्यांनाही या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. नागरिक वाहनधारकांसह विद्यार्थी कामगार यांना सुद्धा हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. परंतु रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सातत्याने अनेक छोटे मोठे अपघात होत असतात. एखादी मोठी दुर्घटना अथवा निष्पाप बळी जाण्यापूर्वी या रस्त्याची दुरवस्था दूर करून रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, विभागीय सचिव अविनाश बलकवडे, कोल्हापूर जिल्हा विस्तारक डॉक्टर सतीश नरसिंग, जिल्हा युवा अधिकारी शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व इचलकरंजी विधानसभा शहर अधिकारी सागर जाधव, शहर संघटक रतन वाजे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगलेचे उपअभियंता एस एस पाटील यांना निवेदन देण्यात आलंय. सदरचे निवेदन एस एस पाटील उपअभियंता यांच्या वतीनं कनिष्ठ लिपिक डी एस पाटील यांनी स्वीकारलं. यावेळी अविनाश वासुदेव, सागर जाधव, पवन मेटे, इस्माईल शेख, संतोष बाबर, प्रताप मस्के, अभिजित लोले, विशाल देसाई, ओम बागडे, विश्वनाथ जाधव, दीपक माने, वैभव सुगते आदींसह युवा सैनिक उपस्थित होते. शहापूर ते कोरोची या मुख्य गावांना जोडणारा जो रस्ता आहे तो त्या रस्त्याची अतिशय दयनीय अशी अवस्था झालेली होती आणि या रस्त्याचं लवकरात लवकर काँक्रिटीकरण करावं या मागणीचं निवेदन आज युवा सेना इचलकरंजी विधानसभेच्या वतीनं माननीय उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आलेलं आहे. लवकरात लवकर त्यांनी या आमच्या विनंती अर्जाचा विचार करावा आणि लवकरात लवकर यावर कारवाई करावी. अन्यथा तशी कारवाई जर आपणाकडून नाही झाली तर येणाऱ्या 8 ते 10 दिवसानंतर या ठिकाणी रस्ता रोकोचं आंदोलन हे युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येईल असं मी यांना या ठिकाणी इशारा देतो.